बाई श्रावणाचं उन्ह मला झेपेना, पिवळ्या पंखांचा पक्षी नावं सांगना गो, निळ्या डोळ्यांवरी मेघोटांच्या परी श्रावणाच्या सरी पानभर धर धरी, वाट पाहिली डोळा चळ थांबेना। श्रावण सरी नुकत्या कुठे सुरू झाल्या आणि शब्दवेल्हाळ लखलख ती रानकविता हरपली। श्रावण मास हा कवींचा लाडका ऋतूच, महानोरांची श्रावण कविता यानिमित्ताने प्रकर्षाने आठवते। त्यांच्या कवितांचे रसग्रहण चिंतन करावं लागत नाही, वाचता वाचताच ती कविता आपली होऊन जाते। पावसाचा आवेग वाहून गेलेला असतो, सगळी सृष्टीच मोहावल्यासारखी नवेली होऊन जाते। ऊन पाऊस लपाछपी खेळतात तेव्हा कुठेतरी एखादी सर बरसून गेल्यावर आलेलं कोवळं ऊन त्यांना सहन होत नाही का? तर हे निसर्ग माधुर्य पाहून त्यावर भाळून गेलेले रंगीबेरंगी पक्षी आपल्याच धुंदीत विहार करत असतात। त्यांच्या पिवळ्या जर्द रंगाकडे सौंदर्यासक्त नजरेने व्याकुळ होऊन पाहणाऱ्या नामदेवांना मात्र हा मोहर असह्य होतो। त्याचे डोळे, त्याच्यावरचा मेघसावळा रंग याचं कौतुक करत असतानाच त्यांच्या मनाचा वेध घ्यावासा वाटतो। कविता अशीच असते। फसवी, कोणी सोनपिवळ्या कांतीची नवथर श्रावणी, निळ्या डोळ्यांची दाट काळ्या भोवळ्यांची चंचल यौवन आता त्यांच्या चळण्या डोळ्यामध्ये चलत नसेल? हो, हे लावणीच आहे। स्त्री सौंदर्य अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत, त्यापैकीच एक आठवते ती ही। या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस की मोहाच्याही झाडाला मोह व्हावा आणि या पांदीतून तुला लुबाडावं अगदी तुझ्या सर्वस्वासकट। बघ ना काळोख कसा झिंगत येतोय, तुला या काळोखात कवळून घ्यायला थांबू नकोस। बिलकुल, जांभूळ या शब्दात त्यांचं सारं कवित्व रंगलंय। जांभूळ पिकल्या झाडाखाली असो की गळत जांभळी असो, या रंगापेक्षा शब्दाचीच त्यांना भूल पडली आहे। तिला पाहताच असा मोह व्हावा की उभ्या जागी पार लुबाडून घ्यावं तिचं सर्वस्व। मोहावणं ही खरं तर स्वाभाविक आणि नैसर्गिक भावना, आणि ही कविता म्हणजे तिची निखळ अभिव्यक्ती। यातली पांदी म्हणजे काय तर पाणंद। पाणंद तुम्हाला माहिती असेलच, दोन घरांच्या मधून ह्या कोकणातला शब्द आहे, किंवा दोन शेतांच्या बांधातून जंगलातून चालत येणारी निमुळती वाट म्हणजे पांदी। सांजावताना संध्याकाळी सावल्या लांब होतात तेव्हा ती कुणीतरी जांभूळ लुगडं लिहायलेली स्त्री जसजशी जवळ येते तस तसा अंधार निळसर आणि गुलाबी छटा बदलत जांभूळवाणा होतो, गडद होतो। गोनी दांडेकरांचं लेखन आणि स्मिता पाटीलचा अभिनय असं दुहेरी वैशिष्ट्य लाभलेला चित्रपट म्हणजे जैत रे जैत। यातील तिसरा अधोरेखित करणारा स्वर तो म्हणजे ढोलकीचा, त्याच्यावरच्या ठेक्यांच्या गीतांचा। गीतलेली आहेत ती महानोरांनी। असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येता या आभाळ, राती चांदण्या रानात शिनगार सारी दौलत जरीच्या पदरात। आपल्या भावनांना आणि आपल्या आयुष्यालाही जेव्हा आपण चार भिंतींच्या कोंदणात दडवतो तेव्हा सगळं कसं गुप्त होऊन जातं? कोंडून ठेवतो का आपण स्वतःला की संरक्षण असतं ते? सौंदर्याला कलंकाची नेहमीच भीती असते। कर्नाळ्यातल्या ठाकरवाडीची ही कथा, सुळका म्हणजे महादेव तर त्याखालची माशांची पोळं म्हणजे शंकराच्या गळ्यातल्या माळा अशी समजूत असलेल्या ठाकऱ्यांची ही गोष्ट आहे। त्यांच्या नीती, त्यांचीच मूल्य आणि त्यांचे समज, केवळ स्त्री पुरुष संबंधांवर भाष्य करणारी ही कविता नाही आहे, तर यातून तत्कालीन आणि त्या ज्ञातीतील सामाजिक परिस्थितीसुद्धा अधोरेखित होते। स्त्रीचा कणखरपणा दिसून येतो, तिचा निरागस स्वभाव आणि आभाळा इतकं दुःख हेलपणारा चिंधूला जीव यातून नक्कीच दिसतो। चित्रपटात हे गीत उरसा वेळेचं आहे, पण एकंदर कथानक पाहता चित्रपटाचं सारच त्यात उतरलंय। विचार, आकर्षण, श्रद्धा किंवा विश्वास, नातं आणि मूल्य या पंचतत्वांवर हा चित्रपट आधारलेला आहे। जीत हा वेगळाच भाग, यातून प्रतीत होणारे सर्वच सामाजिक, आर्थिक, मानसिक पैलू उत्तमरित्या यातून गुंफले गेले आहेत। त्यांच्या कवितेचा बाजच वेगळा आहे। शिक्षणात त्यांचं मन रमलं नाही आणि ते पळसखेडला निघून आले, शेतीमाती तुळले। त्यांच्या निसर्ग कविता आज मराठी मनावर अधिराज्य गाजवतात। दुःख क्षणिक असतं, त्याला साहित्य मूल्य नसतं, परिस्थितीशी केलेला हा द्रोह असतो। त्यांनी केवळ निसर्ग कविता केल्या नाहीत तर दुष्काळी गावाच्या व्यथा पाहून त्यासाठी कार्यसुद्धा केलं।
ठिबक सिंचनाच्या व्यापारासाठी त्यांनी लोकांना परावृत्त केलं. आपण ज्या ठिकाणी जन्मलो तिथली परिस्थिती आयुष्यभर आपल्या जीवनातून मांडत असतो. तिथल्या निसर्गाचं भोवतालचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात किंवा आपण जे काही करतो त्यात उमटत असतं. कित्येक वर्षांची मूर्त परंपरा असलेला अबुल अजिंठा त्यांनी बोलका केला. पळसखेडची गाणी ही लोकगीतं लिहिली. कथा व्यक्तिचित्र सर्वच आजमावून पाहिलं. केवळ लेखणी चालवली नाही, तिला कृतीचा आवाज दिला. त्यांच्या कृतीशील रानवाणीने शहर जागं केलं. त्यांच्यातलं जागृत समाजभान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व्याकुळ झालं. काही काळ विधानसभेत आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या आईने एकदा त्यांची कवितेची वही जाळून टाकली होती. कलांची आणि पर्यायाने भावनांची अभिव्यक्ती नेहमीच आपल्या आर्थिक वृद्धीच्या आड आली आहे. आज ती स्थिती राहिली नाही आणि म्हणूनच कदाचित कलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतोय. ज्या माध्यमांद्वारे किंवा भाषेत उत्तम आशय निर्मिती किंवा मजकूर निर्मिती होते ती भाषा मनामनांवर राज्य करते. परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती तिच्यात असते. कित्येक काळ ठसठसत राहिलेल्या वादळी भावना या गोंडस शब्दाआडून धुमसत असतात. अगदी व्याकुळलेल्या जीवाची कहाणी आहे ही. काही केल्या कर्मना कसा जीवच लागना, बोल घेवडी साळून की कसा शब्दही बोलना, असा ऋतला पुढ्यात भाव मुका जीव घेणा. निसर्गातील रूपकांना भावभावनांचे अर्थ आपण नेहमीच देत आलो. राघू म्हणजे प्रियकर, तशी मैना किंवा साळुंकी म्हणजे सहचारिणी. तीच जेव्हा आपल्याशी बोलत नाही तेव्हा एकुलत्या जीवाचं गोड गारणं ते गातात. शेवटी आशय निर्मिती म्हणजे काय? आपल्या भोवताली घडत असलेल्या घटना गोष्टी त्यांचे अर्थ शोधून एका वेगळ्या फॉर्ममधून आणि स्वतंत्र परिप्रेक्ष्यातून मांडणं. मनोहरांना याच रानावनांची शेतीमातीची पाऊसवाऱ्याची लांबूल पडली होती. ती त्यांनी जगवली आयुष्यभर आणि पुरून उरेल इतकं दान आपल्याला देऊन टाकलं, भविष्याच्या पदरात टाकलं आपल्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. मुंबई तरुण भारतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा. कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृग, धन्यवाद.